नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण शेकडेवारी, टक्केवारी त्याचा टाईप तिसरा पुढचा प्रकार बघणार आहोत. तर बघा, यात प्रश्न असे विचारले जातात की प्रश्न बघूया, 250 पैकी 50 बरोबर किती टक्के. प्रश्न असा आहे की 250 पैकी 50 बरोबर किती टक्के. या ठिकाणी पैकी विचारलंय, 250 पैकी हा शब्द फार महत्वाचा आहे, लक्ष द्या या शब्दाकडे. पैकी जर म्हटलं, जेवढ्या पैकी असेल ते खाली असतं, भागिले असतो. पैकी म्हणजे काय असतो तर भागिले असतो. एवढं तरी लक्षात राहिलं तुमच्या तरी पुष्कळ आहे. बघा, तर 250 जे आहे ती मी इथं खाली लिहितोय, छेदाच्या ठिकाणी. पैकी 50 हे वरती लिहितो, बरोबर किती टक्के. कितीच्या ऐवजी मी एक्स ठेवला, एक्स टक्के. येते लक्षात येत असं तुमच्या, बरोबर एक्स टक्के. किती बरोबर मी एक्स घेतलाय. आता या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये आपण काहीतरी संख्या असेल आणि टक्के जर असेल तर आपण काय करायचो, त्याला भागिले करायचो. टक्के म्हणजे काय करायचो, भागिले 100 करायचो. इथं आपण कसं करायचं, एक्स भागिले टक्के म्हणजे काय तर 100 भागिले 100. या ठिकाणी 50 भागिले 250 आहे तसंच. आता हे जे उदाहरण सोडवलं आपण, तर आपल्याला आपलं उत्तर येऊन जाणार आहे. बघा, हे कसं सोडवायचंय लक्ष द्या. 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 5 25. काय उरतंय बघा, वरती 1 उरलाय, खाली 5, बरोबर x छेद 100. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल, तिरकस गुणाकार नाही सॉरी, या ठिकाणी आपण x तसाच राहील. हा 100 जो आहे हा इकडे भागिले इकडे आला तर गुणुले होईल. म्हणजे बघा, x बरोबर 1/5 × 100. लक्षात येतंय ना, 5 1 5 भाग देऊया, 5 2 10 आणि 0. बघा तर काय उरतंय आता, या ठिकाणी 20 × 1 = x. 20 1 20 = x. जे एक्स बरोबर किती आलंय, 20 आलंय. एक्स बरोबर काय आलं, 20. किती टक्के, तर या ठिकाणी काय आलंय, 20 टक्के. काय आलंय, 20 टक्के आलंय. 250 पैकी 50 = किती टक्के, तर या ठिकाणी किती आलंय, 20 टक्के. आता हा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅट मध्ये हे जे अंक आहे हे बदलून येतील परीक्षेत, किंवा याच उलटी मांडणी केली जाईल. किती टक्के बरोबर 250 पैकी 50 असं पण येऊ शकतं, उलट सुलट मांडणी. तर तुम्हाला ते जमलं पाहिजे. आता तुमच्यासाठी एक उदाहरण देतोय मी सोडवण्यासाठी, तुम्हाला घ्या बरं उदाहरण. 900 पैकी 90 = किती टक्के. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, 900 पैकी 90 = किती टक्के. तुम्हाला जमेल हे, हा प्रकार समजला असेल असं मला वाटतंय. ठीक आहे, तर पुढच्या प्रकारामध्ये भेटू आपण परत.